मन्नी तुम्हाला जयेश किस्से सांगेल मी सांगेल एकंदर प्रथम जे काय बोलले त्याच्यावर मला कळलं की खोटं बोललेलं चालणार नाही नाही जयेश बद्दल मी काही बोलणार नाही. जयेश खूप साधा सरळ चांगला मुलगा आहे आणि खरं बोलतोय मी. तर जयेशवर आपल्याला टॉक नाहीये. कोणाच्या किस्स्यांपासून चालू करू जयेश? तर जयेशचा एक किस्सा सांगतो की आमचं आपली फिल्म जी आहे ती सिंग साऊंड आहे. म्हणजे सिंग साऊंड याच्यात डबिंग होणार नाहीये. याच्यात माईक लावलेला असतो आणि त्याच्यातच आवाज आपला रेकॉर्ड होतो आणि फिल्ममध्ये लागतो. तर हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तर एकदा असाच कोंबडा आणि आम्हाला सगळ्यांचा सीन होतो. कोंबड्याचं वाक्य झालेलं, अरे दगडू तुला ना हे ट्राय केलं पाहिजे. आणि कोंबडा वाक्य विसरला. तर जयेश जयेश असा आला आणि मग तिकडे जाऊन तू पुढचं सगळं बघू शकतोस. रवी सर तिकडून चालत आली आणि अरे मेल्या फिल्म सिंग साऊंड आहे, तू प्रॉम्प्टिंग कसला करतोय? तर असा हा आमचा जयेश. बरं मन्नीत मन्नीत ही कमी नाही आहे. ऍक्च्युली मी एक किस्सा सांगतो. एक कडक पावचा किस्सा होता. कडक पाव म्हणजे आम्ही एका बुर्जीच्या गाडीवर बसतो, तिथे आम्ही खात पित असतो, आमची गँग तिकडे बसते. तर प्रेक्षकांना ते माहीत असेल. तर तिकडे आम्ही एक सीन केला आणि तिकडे कडक पावचा जयेशचा आणि आमच्या सगळ्यांचा सीन होता. तर कडक पाव ऍक्च्युअल कडक पाव होते. तर असं कुठेही प्रियदर्शन दादानी किंवा रवी सरांनी ना आम्ही इम्प्रोव्हाइज करताना असं ठरलं होतं की जयेशला आम्ही पाव फेकून मारू म्हणजे मनमीत मारेल. टेक मध्ये वाईड टेक मध्ये त्याने त्याला पाव फेकून मारला. कडक पाव जोरात तो वाईड मध्ये लागला नाही. त्याला त्याचं वाईट वाटलं. मग तो म्हणाला आता काय करायचं. मग आता वेगवेगळ्या लोकांचे क्लोज सुरू झाले. याचा क्लोज याच्या क्लोजला मारला, बऱ्यापैकी लागला त्याला इथे. त्याच्यानंतर माझा क्लोज होता, त्याच्यात कोणीही नव्हतं. तरी मनमीतने एवढ्या फोर्सने त्याला कडक पाव मारला, पाव इथे लागला, असा लागून बाउन्स होऊन पडला आणि जयेश म्हणून निघून गेला त्याला लागलं म्हणून. आणि मी म्हणलं अरे मनमीत का तू असं करतोस? तर मनमीतचं उत्तर आहे का काय होतं? ऍक्च्युली काय ती माझी प्रोसेस असते. बरं मनमीतचा अजून एक किस्सा आहे. एकदा आमचा एक फाईट सिक्वेन्स होता. त्या फाईट सिक्वेन्स मध्ये मला मारायचं नव्हतं, माझी काही कंटिन्युटी वगैरे काही नव्हती. मनमीतचा क्लोज शॉट होता आणि मनमीतला दोन तीन रिॲक्शन द्यायचे होते की अरे माझ्या मित्राला मारतोय बस. याच्यासाठी त्याने आमचा एक प्रोडक्शन वाला होता, त्याला सांगितलं तू त्याला मार. हो त्याने असं मारलं, त्याचं नख मला इथे लागून गेलं आणि मनमीतचा क्लोज रूम मनमीत फ्रेम मधनं आउट, सगळे आउट माझ्याकडे आले. सगळे मेघना मॅम आल्या. रवी सर शांतपणे म्हणाले अरे कुठे गेले सगळे, कुठे आहेत? मग त्यांना कळलं की प्रथमेशला लागले. मग ते आले, मग ते सगळं झालं आणि मग नंतर प्रोडक्शन वाला बरोबर काय काय झालं ते मी सांगू शकत नाही. ते असा आमचा मन होईल. ओंकार कधीही वेळेवर येत नाही. आज पण नाही आला. त्याच्याबद्दल तू काय सांगशील? ओंकार कुठे जातोस तू? मी कुठेही जात नाही. मी शूटला वेळेवर यायचो पण मी बाहेर कॉलेजच्या बाहेर प्रेमाचा चहा नावाचं एक दुकान होतं, तिकडे मी चहा पित असायचो. पण नाही प्रेमाचा चहा नावाचा ब्रँड होता तिकडे. आणि टीपी म्हणून आपण आम्ही असे नेहमी म्हणायचो की चला आपण तिकडे चहा पिऊया प्रेम आणि असं सगळं. आपण एक थोडं शूटिंगच्या आधी थोडं माहोल क्रिएट करू चहाचा अशा झोन मध्ये. शूटिंगच्या आधी पण प्रेमाचा चहा प्यायचा आणि नंतर पण प्यायचा, नंतर वेगळीकडे जाऊन प्यायचा. तुम्ही लोकांनी आज सिनेमा शूट करताना भरपूर टाइमपास केलाय.